नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत करतो। मी तहसीलदार नितीन कुमार देवरे। मित्रांनो, आपलं हे यूट्यूब चॅनल आपण सगळ्यांनी सबस्क्राइब करावं अशी सगळ्यांना विनंती करेल। कारण मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलचा हेतूच हा आहे की ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थी मित्रापर्यंत आपला त्या ठिकाणी आपलं हे यूट्यूब चॅनल पोहोचलं पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, आजचा त्रास, आजची मेहनत हे तुम्हाला उद्याचं ग्रेट लाईफ देऊ शकतं, याविषयी आज मी तुम्हाला माहिती देणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला अभ्यास करत असताना फार त्रास होतो, बऱ्याच वेळेला आपल्याला अभ्यास करताना कंटाळा येतो, परंतु त्या ठिकाणी एकच उपाय आहे, तो म्हणजे सतत मेहनत घेऊन अभ्यास करत राहणं। मित्रांनो, आज जरी तुम्हाला कंटाळा येत असेल, आज जरी तुम्हाला असं वाटत असेल की नको तो अभ्यास, परंतु हाच अभ्यास, हीच मेहनत, हाच त्रास तुम्हाला उद्याचं उज्ज्वल आयुष्य देणार आहे, उद्याचं ग्रेट असं लाईफ देणार आहे। मित्रांनो, उद्या जर तुम्हाला, म्हणजे भविष्यात जर तुम्हाला आदर, सत्कार, पद, प्रतिष्ठा या गोष्टी जर मिळणार असतील, तर आज एक दोन वर्षासाठी मेहनत घ्यायला काय हरकत आहे। मित्रांनो, आज जर तुम्ही 15-15 तास अभ्यास केला, त्रास सहन केला, तर उद्याचं येणारं भविष्य तुम्हाला खूप असं काही देऊन जाणार आहे। तुम्हाला जर तुमची परिस्थिती बदलवायची असेल, आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये जर आनंदाश्रू तुम्हाला बघायचे असतील, तर आज तुम्हाला त्रास घ्यावाच लागेल मित्रांनो। कारण मित्रांनो, तुम्हाला UPSC करायची असेल, MPSC करायची असेल, त्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला त्रास हा सहन करावाच लागेल। बऱ्याच वेळेला पहाटे उठायची आपल्या म्हणजे जीवावर येते किंवा कंटाळा येतो, बऱ्याच वेळेस सातत्यपूर्ण सलग असा 12-15 तास अभ्यास करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला खूप त्रास होतो, खूप कंटाळा येतो। परंतु मित्रांनो, आज जर तुम्ही कंटाळ्याला चॉईस केलं किंवा कंटाळ्याला निवडलं, तर निश्चितपणे भविष्य तुमचं त्या ठिकाणी कंटाळवाणं होणार आहे। आणि आज जर तुम्ही त्रास स्वीकारला, आज जर तुम्ही मेहनत स्वीकारली, तर निश्चितपणे तुमचं भविष्य जे आहे ते ग्रेट असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, 2-3 वर्षानंतर जेव्हा तुम्ही पोस्ट होल्डर व्हाल, जेव्हा तुम्ही अधिकारी म्हणून समाजामध्ये वावराल, त्यावेळेचं चित्र तुम्ही डोळ्यासमोर आणा। मित्रांनो, जो प्रतिष्ठा, जो आदर आपल्याला समाजामधून मिळत असतो अधिकारी झाल्यानंतर, जे सुंदर आयुष्य त्या ठिकाणी विविध फॅसिलिटींनी मिळत असतं महाराष्ट्र शासनाकडून, तर या गोष्टीचं चित्र सतत मनामध्ये रेंगाळू द्या। मित्रांनो, निश्चितपणे तुम्हाला जर चांगलं लाईफ करून घ्यायचं असेल, तर आजचा त्रास तुम्हाला काही वाटणार नाही। नक्की विचार करा मित्रांनो या गोष्टीवर, आणि त्रास सहन करा, कारण उद्याचं भविष्य तुमचं उज्ज्वल असणार आहे। सगळ्यांना शुभेच्छा देतो। मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला तर सगळ्यांनी लाईक करा, आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद।